नमस्कार, रोकठोक मला आपलं स्वागत. मी डॉक्टर उदयन निरगुडकर. सिरिया मध्ये आमिर खान याला नेमकं झालंय तरी काय असा प्रश्न आता पडतोय. याचं कारण, ज्या देशानं त्याला सुपरस्टार केलं, ज्या देशानं त्याला नाव पैसा सगळं दिलं, आता तोच देश त्याला असुरक्षित वाटू लागलाय. का बरं वाटू लागलाय? असहिष्णू का बरं वाटतोय? आता एवढा मोठा हा सुपरस्टार असहिष्णुतेची भाषा करतो, म्हणजे त्याला आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळणार, त्यात आमिर खान ठरला विचारवंत वगैरे अशा कॅटेगरीतला कलाकार. त्यामुळे सत्यमेव जयते सारख्या कार्यक्रमातून देशप्रेमाचे आपल्याला नेहमीचे असे डोस पाजणारा, त्यामुळे तो जे बोलला त्याची गांभीर्यानं दखल रोखठोकमध्ये घेणं अत्यावश्यक ठरतं. त्यावरून संतप्त प्रतिक्रिया देखील खरं तर आमिरच्या वक्तव्यावर उमटलेल्या आहेत. सोशल मीडियावरून आमिरला भारत छोडो असा सल्ला दिला गेलाय, तर बॉलिवूडमध्ये आमिर समर्थक आणि आमिर विरोधक असे सरळ सरळ दोन तट पडले. काँग्रेसनं त्यांची भूमिका उचलून धरली आहे, तर भाजपनं खरपूस समाचार घेतलाय. प्रेक्षकावर रंग दे बसंती सिनेमाच्या वेळी त्यानं मेघा पाटकरांच्या नर्मदा बचाव आंदोलनाला साथ दिली होती, त्यामुळेच गुजरातमध्ये त्याचा फना या सिनेमावर बंदी आली होती. लवकरच त्याचा दंगल नावाचा नवीन सिनेमा रिलीज होतोय. आता आमिरच्या वक्तव्याचं टायमिंग आणि दंगलच्या येण्याचं टायमिंग हा एक योगायोग म्हणायला हवा. आमिरच्या सिनेमाच्या रिलीज आधीच नेमका वाद कसा काय निर्माण होतो, त्याचं भारत सोडून जाण्याचं वक्तव्य हा दंगलच्या प्रसिद्धीचा स्टंट असं विरोधक म्हणतात, ते खरं आहे का? आणि आमिर म्हणजे सरळ मार्गी कलावंत, बिचाराच्या मनात काहीच काळबरे नसताना असे आक्षेप का बरं घेतले जातात? आमिर खानचं वक्तव्य म्हणजे तमाम मुसलमानांची भावना आहे का? आणि अतुल्य भारत मोहिमेचा ब्रँड अँबॅसिडर असलेल्या आमिरसाठी हा देश असहिष्णू कधीपासून झाला? त्याच्या वक्तव्यामुळं देशाची परदेशात बदनामी होते का? अशा अभिनेत्याला खरंच आपला हिरो मारायचं का? आमिर खान खरंच घाबरलाय का नुसती भीती पसरवतोय, आणि देशात असहिष्णुतेचा वणवा पेटलाय की नुसताच धूर पसरलाय? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकटोक कार्यक्रमात असहिष्णुतेची दंगल. असहिष्णुतेची दंगल या कार्यक्रमात सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. ज्या देशानं आमिर खानला सुपरस्टार राजा हिंदुस्थानी बनवलं, तोच भारत देश सोडून जावं असं त्याला त्याची बायको किरण रावला का वाटतंय? अतुल्य भारत मोहिमेचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून मिरवणाऱ्या आमिरला आणि त्याच्या बायकोला या देशात राहण्याची भीती वाटतेय? पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानात सक्रिय सहभाग घेणाऱ्या आमिरला कसली चिंता वाटतेय? किरण नाही have lived all our lives in India. For the first time, Kiran says, should we move out of India? Now, that's a disastrous and very big statement for Kiran to make to me. She fears for her child. She fears for, you know, what the atmosphere around us will be. She feels scared to open the newspapers every day. Aamir Khan-cha yaach vaktavyavarun aata halakallol majlay. बॉलिवूडमध्ये आमिर समर्थक आणि विरोधक असे दोन गट पडलेत, तर सोशल मीडियात आणि राजकीय वर्तुळात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्यात. आमिरच्या घराबाहेर आणि देशभरातही निदर्शनं झाली. आमिर खान के बयान को हम पूरी तरह से खारिज करते हैं. आमिर खान डर नहीं रहे हैं, बल्कि डरा रहे हैं. और आमिर खान को सत्यमेव जयते दूसरों को समझाने की जगह खुद पर लागू करना चाहिए. गोमांस खाल्ल्याच्या संशयावरून दादरीत झालेली मुस्लिमाची हत्या, पाकिस्तानी कलावंतांना विरोध, विचारवंत साहित्यिकांच्या झालेल्या हत्या आणि त्याच्या निषेधार्थ साहित्यिक कलावंतांची पुरस्कार वापसी, अशा घटनांवरून सध्या देशात असहिष्णुतेचा वाद पेटवला जातोय. त्यातच काही दिवसांपूर्वी आसामचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांनी ज्या मुसलमानांना देशात असहिष्णू वातावरण आहे असं वाटतं, ते पाकिस्तानला जायला मोकळेत असं वक्तव्य केलं होतं. आता या वक्तव्यानंतर आमिरनं तोडलेले तारे ही क्रिया म्हणायची की प्रतिक्रिया? आमिर खानचा दंगल हा नवा सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय, त्याच्या पब्लिसिटीसाठी हा नवा स्टंट तर नव्हे? यात दोन्ही बाजूंनी आमिरचाच फायदा आहे, पण आमिरचं मत हे देशातल्या तमाम मुसलमानांचं मत आहे का? आणि यातून आमिरला पाहिजे तेच घडतंय का? याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
ब्युरो रिपोर्ट सी मीडिया. असहिष्णुतेची दंगल या विषयावरचा खास रिपोर्ट आपण पाहिलात आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केले राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांना. नवाब मलिक, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते मधु चव्हाण आपल्या बरोबर आहेत. मधुजी, आपलं स्वागत. प्रकाश बाळ जोशी, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, प्रकाश बाळ जोशी आपल्या बरोबर आहेत, स्टुडिओमधून आहेत. प्रकाश, आपलंही स्वागत. एमआयएमचे आमदार वारिस पठाण हे आपल्या बरोबर आहेत. वारिसजी, आपलं स्वागत. आणि संघाचे समर्थक कुमार शास्त्री नागपुरातून आपल्या बरोबर आहेत. आणि जयवंत घोरपडे हे शहीद कर्नल संतोष महाडिकांचे बंधू आहेत आणि ते साताऱ्याहून या कार्यक्रमात आपल्या समवेत आहेत. जयवंत घोरपडे, आपलं देखील या कार्यक्रमात स्वागत. आमिरने विधान केल्यानंतर देशभर एक प्रकारे हलकल्लोळ माजला आणि क्रियाप्रतिक्रिया या सगळ्या सोशल मीडियावरनं आणि राजकीय वक्तव्यातनं आणि बॉलिवूडच्या कलाकारांमधनं विचारवंतांमधनं आपल्या समोर आल्या आणि त्याची आपण चर्चा करतोय. जो मुद्दा पहिल्यांदा आपण चर्चेला घेतो तो आपल्या पडद्यावर आपण पाहू शकता आणि तो मुद्दा आहे, आमिरच्या पत्नीला वाटणारी भीती योग्य आहे का? आमिरच्या पत्नीला वाटणारी भीती योग्य आहे का? मधु चव्हाण, भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीएचं राज्य आलं या देशामध्ये आणि तुमच्या वाचाळवीरांनी या देशामध्ये भीतीदायक वाटावी अशी विधानं सुरुवात केली आणि त्याच्यावरची कडी होती ती म्हणजे जे मुसलमान आहेत आणि ज्यांना हा देश मान्य नाही त्यांनी हा देश सोडून जावा. त्याच्या आधी देखील साक्षी महाराज असतील, महेश शर्मा असतील, व्ही के सिंग असतील, एक ना दोन, मी तुम्हाला आज 25 अशी विधानं इथे काढून दाखवू शकतो की ज्याच्यामुळे भीतीदायक वातावरण या देशात पसरलं आणि आज आमिर खाननी त्याचा स्फोट कडी करणारं एक वाक्य उच्चारलं आणि त्याच्यावर अपेक्षेप्रमाणे तुमच्या पक्षानं टीका केली. तुम्ही इतके असहिष्णू का बनलात? मुळामध्ये सगळं त्या ठिकाणी षडयंत्र आहे. आमचे काही वाचाळवीर हे असे त्या ठिकाणी गेल्या 40-45 वर्षात आपण अनेक वेळा पाहिलं तर बोलले आहेत, पण काही लोकांनी तर या देशामध्ये घडवून आणलेल्या आहेत घटना. त्यावेळेला त्या ह्या देशामध्येच त्या ठिकाणी 1992 दंगल झाली, 93 दंगल झाली, बॉम्बस्फोट झाले, ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट झाले या देशामध्ये. ठिकठिकाणी त्या ठिकाणी शाळेतल्या विद्यार्थ्यांना बस वाहून नेणाऱ्या असे त्या बसमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणले. 1,00,000-2,00,000 नाही तर लाखो हिंदू पंडितांना परदेशात जसं हाकलून लावावं तसं त्या ठिकाणी त्यांना काश्मीरमधून हाकलून लावलं गेलं. या देशामध्ये 26/11 प्रकरण झालं. या देशामध्ये त्याच्यापेक्षा भयानक प्रकार झाले. शाहबानू खटल्यामध्ये आम्ही या देशाचा कायदा मानणार नाही अशा अनेक प्रकार झाले. इनटॉलरंट का बनला? आम्ही काही इनटॉलरंट बनलो नाही. कोण म्हणतो? निरंजन ज्योती, दिल्ली विधानसभा वेळी हरामजादे हरामजादे हा विषय तुम्ही काढलात. मला काय गौरवर्णीय सोनिया यांच्याऐवजी नायजेरियन महिलेशी विवाह केला असता काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून स्वीकारलं गेलं असतं का? 4 अपत्यांवरून 40 कुत्र्याची पिल्ल नव्हेत. उत्तर प्रदेशचे उन्नावचे खासदार साक्षी महाराज यांनी काय विधानं केली ही आपल्याला माहिती आहेत. हिंदू महिला अपत्य जन्माला घालणारे कारखाने नाहीत असं मोहन भागवतांना म्हणावं लागलं तेव्हा हा वाद थांबला. एक ना अनेक, नथुराम गोडसे असेल, अनेक गोष्टी जाणीवपूर्वक, गोमा सेवन, दादरी असेल, दादरी किती गोष्टी सांगाव्या. मला सांग, मला असं वाटतंय की आपलं हे म्हणणं त्या ठिकाणी अतिशय अयोग्य आहे. त्याचं कारण असं की एक दादरी घटना घडली, दुर्दैवी घटना, एका माणसाची हत्या झाल्या, सगळ्या देशभर त्याच्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला मिळालेले पुरस्कार महाराष्ट्रात परत करता. या देशामध्ये त्या ठिकाणी कधी सगळे खान सुरक्षित आहेत? या देशामध्ये त्या ठिकाणी बिस्मिल्ला खान याला लोकांनी डोक्यावर घेतलं, मोहम्मद रफीना डोक्यावर घेतलं, आमिर खान खान असून सुद्धा त्याचे लगान सिनेमा वगैरे आम्ही पाहिले. दिलीप कुमारला गुणवत्तेवर मोठे झाले, त्यांच्या सहिष्णुतेवर, तुमच्या उदारतेवर मोठे झालेले नाही. कुठली गुणवत्ता? त्यांच्या गुणवत्तेवर आणि कलेवर मोठे झाले. म्हणजे त्या कलेचा पुरस्कार भारतीय जनता पक्षाने केलाय ना? भारतीय जनता पक्षांनी कलेचा पुरस्कार केला म्हणून कलावंत मोठा होत नसतो तर त्यात तो त्याच्या कलेवर होत असतो. आपल्याला असं म्हणायचं आहे का की या देशामध्ये 2002 पासून त्या ठिकाणी मोदींना एक प्रकारे टार्गेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे? मला तुम्हाला एक प्रश्न विचारू, तुम्हाला एक प्रकारे आमिर असं बोलल्याचा आनंद झाला, याचं कारण हिंदू मतांचं पोलरायझेशन कराल तुम्ही, आता मोकळे झाले. बघा, त्या ठिकाणी इतक्या क्षुद्र मनोवृत्तीने भारतीय जनता पार्टी जनसंघाची काळापासून आम्ही राजकारण करत नाही. इतक्या क्षुद्र मनोवृत्तीने आम्ही राजकारण करत नाही.
2000 पासून त्या ठिकाणी घेराव घालण्याचा प्रयत्न केला. याच तथाकथित असहिष्णुता निर्माण झाले असं मानणाऱ्या अनेक लेखकांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला मोदींना निवडून देऊ नकात अशा तऱ्हेची पत्रकं काढली होती, वक्तव्य केली होती. परंतु त्यांच्या दुर्दैवाने 284 वर जागा या देशातल्या जनतेनं मोदींना निवडून दिल्यात. भारतीय जनता पक्ष आणि मोदी सत्तेवर आल्यात हे सहन न होणाऱ्या लोकांनी हे अतिशय षडयंत्र रचलेलं आहे. हे षडयंत्र आहे. आपण जाऊया नवाब मलिक यांच्याकडे. नवाब मलिक, हे षडयंत्र आहे भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यानंतर मोदींच्या, विशेषतः मोदी या व्यक्तीच्या विरोधात केलेलं षडयंत्र आहे. आज आमिर खानने जे विधान केलं त्याच्याशी आपला पक्ष सहमत आहे का? आपलं या आमिर खानच्या वक्तव्यावर काय म्हणणं आहे नवाब मलिक? डॉक्टर साहेब, असं आहे की आमिर खानचे विधान संपूर्ण दोन विधानं त्यांची आहे. त्यांनी सांगितलं की माझी बायको माझ्याशी चर्चा करत असताना आपली मुलं या देशामध्ये पुढच्या काळात कसं राहतील, त्यांनी चर्चा केली आणि कुठेतरी इतर देशात गेलं पाहिजे असं त्यांनी चर्चेत बोललं. त्याला दुजोरा देऊन आमिर खान मी देश सोडून चाललो असं त्यांनी बोललेलं नाही. आमिर खान पुढे काय बोलतो ते पण पहा. आमिर खान पुढे बोलतो जेव्हा या प्रकारचं वातावरण निर्माण होते तेव्हा राजकीय पक्षाची लोकं, सरकारी लोकं, राज्य सरकारची लोकं असतील, केंद्र सरकारची लोकं असतील, त्यांची जबाबदारी आहे लोकांमध्ये जेव्हा या प्रकारचे भावना निर्माण होते ते दूर करण्याची जबाबदारी स्वीकारून कुठेतरी पुढे आलं पाहिजे आणि ते भावना कुठेतरी लोकांची मनातून काढली पाहिजे हे पण त्यांनी बोललं आहे. हे पुढचं लोकं दाखवत नाही. आमच्या स्पष्ट म्हणणं आहे की हा विषय गेली 2-3 महिने या देशामध्ये गाजतो आहे. आता मधु चव्हाण साहेब सांगताय की षडयंत्र आहे. आमिर खान जेव्हा अण्णा हजारे यांच्या आंदोलनात तो स्वतः गेला, काँग्रेसच्या विरोधात जेव्हा वातावरण निर्माण होत होता तेव्हा आमिर खान तिकडे उभं राहिला, कोणी बोललं नाही की बाबा हा षडयंत्रामध्ये सामील आहे. जेव्हा एखादा माणूस किंवा या देशामध्ये अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा सरकारची जबाबदारी आहे. 4 महिन्यापासून तुम्ही सरकारची जबाबदारी आहे. नवाब मलिक जी मान्य करतो सरकारची जबाबदारी आहे. परंतु मुसलमान माणसाला या देशात असुरक्षित वाटावं असं वातावरण आहे का? या एक नवाब मलिक, 4 बॉडीगार्ड घेऊन फिरणाऱ्या माणसाला या देशात असुरक्षित वाटावं, इतकी वाईट परिस्थिती मुसलमानांवर आली आहे असं ठाम विधान आपण कराल का? उदयजी, असं आहे की जेव्हा अशी परिस्थिती आहे सर्व पक्षीय बैठक बोलून जर पंतप्रधानांनी एक जॉईंट स्टेटमेंट काढला असता तर हा वाद कधीही मिटू शकते. अजून वेळ आहे. त्या पद्धतीने या देशामध्ये देशात लोकांचा विश्वास काय घडले देशात सर्व पक्षाच्या लोकांना पंतप्रधान कुठेतरी पंतप्रधान काय हे लहान होऊन जाणार आहे? जेव्हा एक विषय वारंवार चर्चेला येते तेव्हा या देशातले पंतप्रधानांची जबाबदारी सर्व बैठक बोलवणे, त्याच्यावर जॉईंट स्टेटमेंट काढणे. नाही, तुम्ही बैठक बोलवा ना. आता लोकसभेचे अधिवेशन सुरू आहे. पॉइंट पॉइंट त्या काळामध्ये चर्चा थोडी पुढे अडचून राहणं बरोबर होणार नाही. आपण जाऊया कुमार शास्त्री यांच्याकडे. कुमार शास्त्री हे संघाचे समर्थक आहेत, संघाचे अभ्यासक आहेत. कुमार शास्त्री, आमिर खान आणि त्याच्या पत्नीचं जो संभाषण झालं त्याचा उल्लेख त्यांनी इंडियन एक्सप्रेसच्या रामनाथ गोयंका अवॉर्ड जर्नलिझम एक्सलन्सवर मिळाला, त्यावेळेला त्यांनी जे विधान केलं त्याच्यावर संपूर्ण देशभर एक हलकल्लोळ माजावा आणि त्याची त्याहीपेक्षा सोशल मीडियावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर संघ समर्थकांनी त्याच्या विरोधात एक प्रकारचं युद्ध मोहीमच उघडलेली आहे. आमिर खान किंवा त्याच्या पत्नीला या देशात मत व्यक्त करायचा अधिकार सुद्धा नाही का? कुमार शास्त्री, नाही, त्यांना अधिकार आहे असं कोणीच म्हणत नाही की अधिकार नाही आहे. अधिकार नाही असं कोणीच म्हणत नाही. पण ज्या वेळेला एखादं विधान हे देशाच्या संदर्भाने केलं जातं, आमिर खान हे परफेक्शनिस्ट मानले जातात आणि आमिर खान अत्यंत सुनियोजितपणे एका समारंभामध्ये पत्नीला समोर करून अत्यंत कृतज्ञ असं विधान करतात देशाच्या संदर्भामध्ये. मुंबईमध्ये हल्ले झालेत, मुंबईमध्ये दंगल झाली, बॉम्बस्फोट झाले, त्यावेळेला त्यांना असं नाही वाटलं का? असुरक्षा जाणवली नाही का? येत्या केवळ 8 महिन्याच्या काळामध्ये अशी कोणती घटना घडली की त्यांना एकदम एवढी असुरक्षा वाटायला लागली आणि त्यासाठी देशातून
हा अत्यंत कृतज्ञपणा आहे. कुमार शास्त्री मागच्या 8 महिन्यात या देशात काय घडलं याची आपल्याला देखील कल्पना आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर याची सगळी जंत्री मी तुमच्या समोर वाचून दाखवू शकतो. कुत्र्याला दगड मारल्यास सरकारचा काय दोष? फरीदाबाद प्रकरणी व्ही के सिंग, ट्रायबल आर नॉट सेंट्रल टू इंडिया सोल, महेश शर्मा, तुम्हाला अशी किती विधानं देऊ की ज्याच्यामुळे ही भीती पसरू शकत नाही का? याच्या उलट आपले पंतप्रधानपदी बसल्यापासून आतापर्यंत 9,935 ट्वीट करतात, परंतु दादरीबद्दल आणि इतर कुठल्याही अशा घटनांबद्दल ते मोकळेपणानं बोलत नाहीत. राष्ट्रपतींनी बोलल्यानंतर त्यांना बोलावं लागतं. दादरीबद्दल निषेध झालेला आहे. दादरीबद्दल निषेध झालेला आणि प्रश्न असा येतो, की एकीकडे आम्ही असं म्हणतो की आतंकवादाला धर्म नाही. एकीकडे आम्ही असं म्हणतो आतंकवादाला धर्म नाही आहे. मग आतंकवादाला धर्म नाही ही भूमिका आम्ही घेतली. प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे की आतंकवादाला धर्म नाही. आणि दुसरीकडे प्रश्न असा येतो की जेव्हा पॅरिसवरती हल्ला होतो, मुंबईमध्ये हल्ला होतो, अमेरिकेत हल्ला होतो, त्यातली सगळी नावं ही कोणती आहे? सगळ्या जगाला माहिती आहे. मग असं असताना देखील सहिष्णू देश असं म्हणतो आतंकवादाला धर्म नाही. मग आम्हाला दादरीमध्ये धर्म कसा दिसतो? कुमार शास्त्री व्ही के सिंग असेल, हरियाणामध्ये जात कशी काय दिसते? व्ही के सिंग कुमार शास्त्री व्ही के सिंग असेल, महेश शर्मा असेल, महंत अवैद्यनाथ असेल, साक्षी कुमार असेल, साक्षी महाराज असेल, या सगळ्यांच्या वक्तव्याचा जो चेहरा आहे तोच या सरकारचा, तोच या विचारसरणीचा, तोच राष्ट्रीय सेवा संघाचा चेहरा असं मानायचं का? व्ही के सिंगांची विधानं आपल्या समोर आहे. आम्ही मानत नाही, असं आम्ही मानत नाही. मग असं मानत नाही तर या देशाच्या पंतप्रधानांनी जे 9,935 वेळा ट्विट करू शकतात, जे 16,62,00,000 16.2 मिलियन लोकांपर्यंत एका क्षणात पोहोचतात आपल्या ट्विटच्या माध्यमातून, मग त्यांनी या संदर्भात मन की बात, दर महिन्याला मन की बात होते, मग याच्यावर मन की बात का बरं केली नाही? जो मुद्दा आता नवाब मलिक उपस्थित करतायत तो बरोबर मुद्दा आहे. एक प्रश्न असा महत्त्वाचा, मी जो मगाशी म्हटला की एका दादरीच्या प्रश्नावरती तुम्हाला या ठिकाणी एकदम धर्म आठवतो, आणि ज्या वेळेला गोधरामध्ये 51 लोक जाळल्या गेलेत त्यावेळेला मात्र कुणाला हे आठवलं नाही. म्हणजे तुम्ही पुन्हा एकदा अशा फेवरेट अशा म्हणतो फेवरेट अशा क्रिया आणि प्रतिक्रिया पहिला पत्थर किसने फेंका ये ना सोचो अभी, टूटा हुआ शीशा जुड़ेगा कैसा, याच्या ऐवजी पहिला पत्थर किसने फेंका यही सोचो. याच्यावर आपण जाऊया. हाच प्रश्न घेऊन जाऊ ना वारिस पठाण यांच्याकडे. वारिस पठाण, आमिरच्या पीकेनं 575 कोटी जगात कमवले आणि त्यातले 340 कोटी भारतात कमवले. बजरंगी भाईजाननं 606 कोटी कमवले. प्रेम रतन धनपायो आतापर्यंत मी तुमच्याशी बोलेपर्यंत जवळपास 193 म्हणजे आजची रात्र धरून जवळपास 200 कोटीचा गल्ला जमवलेला आहे. हे सगळं होत असताना या देशातल्या खानांना मी खान आहे पण मी दहशतवादी नाही असं म्हणून, मी हिंदू आहे पण मी असहिष्णू नाही अशी प्रतिक्रिया द्यायची संधी का बरं द्यावीशी वाटते? वारिस पठाण, हे बघा, सर्वप्रथम तर मी ही सांगतो की जे आमिर खानने म्हटलं आहे आम्ही त्याच्या समर्थन करत नाहीत. कारण की त्याने म्हटलं आहे असं आहे की माझ्या पत्नीने मला असं सांगितलं की आता माझा या देश सोडून जायचं आहे असं मला वाटते. पण आम्ही असं म्हणतोय की आम्ही मुसलमान जे लोक आहे या देशामध्ये आम्ही जन्मलेलो आहे आणि आम्ही बाय चॉईस ही या देशमध्ये राहतात. मला असं वाटतं की कोणीही मुसलमान या देश सोडून जायची कधीही सोचणारही नाही. कारण की मी कौतुक करतो वारिस पठाण. तुमची भूमिका स्वागतार आहे, परंतु आमिर खाननं विधान केल्यानंतर या देशामध्ये प्रतिक्रियांचा आगडो मुसळलेला आहे. त्याच्यावर प्रखर अशी टीका झाली. आमिर खानवरची टीका हे तो मुसलमान आहे म्हणून झाली का त्याचं वक्तव्य चुकीचं आहे म्हणून झाली? बघा, तुम्ही आम्ही राईट्स बघितलं आहे, मुंबई राईट्स बघितलं आहे, गोधरा राईट्स बघितलं आहे, आम्ही सगळं राईट्स बघितलं आहे, पण आम्ही कधीही कोणी मुसलमानने असा नाही ठरवलं की आम्हाला या देशमध्ये राहायचं आणि आम्हाला या देश सोडून जाणार आहे. हे अपमान आहे ज्या फ्रीडम वारिस पठाण ज्यांनी आजादी दिलवली आहे. आम्हाला असं वाटतंय की तुम्ही या देशात राहता, या देशाविषयीचा अभिमान आहे, या देशात राहताय
या देशाचे तेवढेच भागात जेवढे या देशातले बहुसंख्य हिंदू आहेत. मुद्दा तो नाहीये, मुद्दा असा आहे की आमिर खानच्या या वक्तव्यावर ज्याच्याशी तुम्ही सहमत नाही आहात एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर टीका होतीये, हे कशाचं लक्षण आहे? आमिर खान मुसलमान म्हणून आहे का आमिर स्टार म्हणून आहे का आमिरचं वक्तव्य चूक आहे म्हणून त्याच्यावर टीका होतीये? आपल्याला काय वाटतं वारिस पठाण? हे बघा, आम्ही तर आमिर खानला स्टार नाही मानतात. ते स्टार होणार देशासाठी, लोकांसाठी. आम्ही स्टार मानतात त्या लोकांना ज्यांनी या देशासाठी आपले जीव दिले आहे. आम्ही स्टार मानतात दादरीच्या खलाकच्या मुलांना, त्यांनी फाईट केली सगळ्यांची, तो स्टार आहे. आणि आमिर खान आज जे म्हणतात कशासाठी, आज देशामध्ये इनटॉलरन्स चालू आहे कशासाठी? जे राग आहे ते राग सर्वप्रथम सर्वकडे येत आहेत. एक मिनिट मला बोलायला द्या, एक मिनिट बोलायची संधी द्या. आमिरचं वक्तव्य चुकीचं बोलायला चुकीचं आहे. त्यांनी जे म्हटले ते खरे नाही आहे, ते त्याची स्वतःची आहे. जर राईट होई झाली, गोधराचा राईट झाला, मुंबईचा राईट झाला, त्यावेळी त्याला असं नाही वाटलं की मला या देशात राहायचं नाही, मला जायचं आहे. इनटॉलरन्स झाला आहे आता देशमध्ये, कारण की जे सरकार आहे सत्तामध्ये त्यांनी लोकांना झुटे झुटे प्रॉमिसेस केले, आम्ही ब्लॅक मनी लाणार, आम्ही डेव्हलपमेंट करणार. Let's not divert from the issue. I am not diverting myself from the issue. या देशात, या देशात खरोखरच चिंता वाटावी अशा घटना घडतात का? आणि आमिर खानचं वक्तव्य हे एक वेगळं वक्तव्य म्हणून धरायचं का? या घटनांचा परिपाक, क्रियावरची प्रतिक्रिया म्हणायची. पद्मनाभ आचार्यांनी काही मत व्यक्त केलं आणि त्याच्यानंतर आमिर खानची रिॲक्शन आली, काय सांगाल प्रकाश बाळ जोशी? नाही, आमिर खानचं जे वक्तव्य आहे ते आपल्याला बारकाईने तपासून बघावं लागेल. याचं कारण असं की देशात असहिष्णुता आहे की नाही यावर वाद होऊ शकतो, आपली मतं वेगवेगळी असू शकतात. परंतु आमिर खानने जे वक्तव्य केलं आहे ते त्याच्या पलीकडचं आहे. म्हणजे तो जर म्हणाला असं की देशात असहिष्णुतेचं वातावरण आहे तर त्याने काही नवीन भर का टाकलेलं नाही आहे. परंतु बोलण्याच्या ओघात त्याने असं सांगितलं आहे की देशामध्ये इतकी असुरक्षितता निर्माण झाली आहे की त्यामुळे आम्हाला असं वाटतं की देश सोडून जावा की नाही म्हणून. तर मला असं वाटतं की आमिर खान असं म्हणतो की मी हा देश सोडून जावा, म्हणजे अशा प्रकारची पळपुटी भाषा किंवा ज्याच्याशी देशप्रमाणाचा काहीही काडीचा लवलेश नाही अशा प्रकारची भाषा जर तुम्ही केली किंवा मी केली किंवा आणखीन कोणी केली तरी निश्चितपणे कोणालाच ती मान्य होणार नाही. त्यामुळे सगळ्यात आक्षेपार्ह जो भाग त्यांच्या त्या वक्तव्यातला आहे की देशात इतकी असुरक्षितता आहे की म्हणून आम्हाला देश सोडावासा वाटतो. आणि अशा प्रकारची ज्यांची मतं असतील अशा कुठल्याच व्यक्तीला मला वाटतं देशप्रेमी माणूस हा सहन समाधान करणार नाही. प्रेक्षक, ब्रेकवर जाण्यापूर्वी मला अशा एका व्यक्तीकडे जायचं आहे की ज्यांनी बरोबर 8 दिवसापूर्वी, आजपासून बरोबर 8 दिवसापूर्वी स्वतःचा भाऊ गमावला, कर्नल संतोष महाडिक यांचे बंधू जयवंत घोरपडे आपल्याबरोबर आहेत. जयवंत घोरपडे, एकीकडे आम्ही 300-300 कोटीचा गल्ला जमवणाऱ्या आणि 4-4 बॉडीगार्ड घेऊन फिरणाऱ्या व्यक्तीला या देशात असुरक्षित वाटतंय, या देशातल्या घटनांनी तो चिंतित झाला आहे असं एकीकडे आम्ही ऐकतोय, तर दुसरीकडे आज तुमचा भाऊ गमावून बरोबर 8 दिवस झाले. गेल्या मंगळवारी 17 नोव्हेंबरला तुमचा भाऊ या देशासाठी, संतोष या देशासाठी शहीद झाला. गेल्या 8 दिवसात आपण हा देश सोडून जावा असं तुम्हाला अथवा संतोष यांच्या पत्नीला, त्यांच्या मुलांना, घोरपडे किंवा महाडिक यांच्या कुटुंबियांना कधी वाटलं का? हा देश तुम्हाला असुरक्षित वाटला का? कोणताही बॉडीगार्ड न घेता, कमांडिंग ऑफिसर असूनही, मागे राहून लढाई करता येत असूनही, जो जाबाजपणे आपल्या सैनिकांना लीड फ्रॉम द फ्रंट म्हणत पुढे गेला, त्याच्या नातेवाईकांना, रियल हिरोजना हा देश असुरक्षित वाटतोय? जयवंत घोरपडे, हॅलो. हा बोला, बोला. हॅलो. हा बोला जयवंत जी. हां, असुरक्षित वाटण्याचं, असुरक्षित वाटण्यासारखं असं काहीच नाही. देश सगळ्या देशाचं संरक्षण करणारे सर्व सैनिक प्राणपणाची बाजी लावून आपल्या देशासाठी, संरक्षणासाठी तिथे लढतायत. आणि इथं सर्व मजेत सगळ्यांचं जीवन चाललेलं आहे, असं कुठेही काहीही दिसत नाही की जिथं पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान, इराण, इराक, सिरिया अशा देशात जी दंगल चालू आहे असं भारतात कुठेही नाही. सर्व जातीचे धर्म लोक इथं राहतात आणि सर्व सुरक्षित पद्धतीनं सर्वांचे व्यवहार चालू आहेत. सगळीकडे कायदा सुव्यवस्था नीट आहे आणि उगीचच कोणत्याही विषयावर
विनाकारण वाद घालून आमिर खान यांनी चुकीचं स्टेटमेंट दिलेलं आहे, कारण तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न असू शकतो. हा देश पूर्ण सुरक्षित आहे आणि सुरक्षितच राहणार आहे, कारण इथली सर्व लोक चांगल्या विचाराची आहेत, म्हणून सर्व धर्म समभाव, म्हणून हा देश नावारूपाने पुढे येणार आहे. जयवंत गोरपडे, अजून तुमच्या बंधूंचा दशक्रिया विधी देखील झालेला नाही, परंतु या देशाविषयी कुठल्याही प्रकारचा संताप किंवा असं काही आपल्या मनात किंवा आपल्या कुटुंबियांच्या मनात? माझी जर माहिती बरोबर असेल तर संतोषजी यांच्या पत्नी स्वाती यांनी आपली मुलं लष्करात गेली तर आपल्याला आनंद होईल, किंवा मला जर एखादी लष्करात काम करायची संधी मिळाली तर आनंद होईल असं मत व्यक्त केलंय, त्यांना कुठे हा देश सोडून जावा असं कधी वाटलं का? हो नाही, नाही कधीच नाही. आणि आम्हाला सुद्धा संधी मिळाली तर आम्ही सुद्धा कोठेही देशासाठी लढायला तयार आहो, कोणत्याही परिस्थितीत, कारण आम्हाला देशापेक्षा दुसरं सर्व मोठं असं दुसरं काहीच वाटत नाही, कारण एकीकडे देशासाठी चुकीच्या पद्धतीने विचार करतात. बरोबर, देशात राह, एकीकडे देशासाठी त्याग करणारी व्यक्ती माझ्या समोर आहे तर देशाचा त्याग करणारी, देशाचा त्याग करायला तयार असणारी दुसरी व्यक्ती, ही दोन्ही चित्र मी तुमच्या समोर मांडली. वेळ झाला का ब्रेकची? ब्रेक नंतर हा एकच पर्याय होता का की ज्याच्यामुळे आपला देश सोडावा असा वाटतोय? असहिष्णुतेची दंगल या पहिल्या भागामध्ये आपण आमिरच्या पत्नीला वाटणारी भीती योग्य आहे का याविषयी चर्चा केली, तेव्हा सर्वमत नवाब मलिक असतील, मधु चव्हाण असतील, प्रकाश बाळ जोशी, वारिस पठाण, कुमार शास्त्री आणि जयवंत घोरपडे या सगळ्यांच्या बोलण्यातनं जर आपण सारांश काढायचा प्रयत्न केला तर कुणीही त्याच्या विधानाशी संपूर्णपणे सहमत आहे असं दिसत नाही, परंतु त्या विधानापर्यंत त्याची मानसिकता का पोहोचली असावी याच्याविषयी मात्र मतभेद आहेत. एक मधु चव्हाण किंवा कुमार शास्त्री यांचं असं म्हणणं आहे की हा एक षड्यंत्र या देशाविरुद्धच, तर वारिस पठाण आणि नवाब मलिक यांना मात्र आतापर्यंत 8 महिन्यात या देशात घडलेल्या घटना याला कारणीभूत आहेत असा एक विचार याकडे या ठिकाणी ते मांडताना दिसत आहेत. मुद्दा असा आहे की त्याच्यावर जे उत्तर आमिर खाननी शोधलं ते योग्य आहे का, आणि त्याच मुद्द्याची आता आपल्या चर्चा करायची आहे, तो आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता. तो दुसरा मुद्दा जो आपण चर्चेला घेतो आणि तो आहे, देश सोडून जाणं हाच एकमेव पर्याय आहे का? देश सोडून जाणं हाच एकमेव पर्याय आहे का? वारिस पठाण, या देशातल्या मुसलमानांना असुरक्षित वाटत असेल तर त्यांनी हा देश सोडून जावा, आणि हे जेवढं विधान चर्चेला घेण्यासारखं आहे तेवढंच देश सोडून जाणं हाच एकमेव पर्याय आहे का, हे देखील तेवढंच चर्चेला घेऊन जाण्याचं विधान आहे. जगातले सर्वात जास्त वारिस पठाण, मला आवाज येतोय तुमच्यापर्यंत? वारिस पठाण यांच्यापर्यंत आपला आवाज जात नाही, आपण नवाब मलिक यांच्याकडे जाऊया. नवाब मलिक, या देशातल्या मुसलमानांना हा देश मान्य नसेल तर त्यांनी हा देश सोडावा, हे विधान जेवढं चर्चेला वादाचा मुद्दा आहे तेवढंच हा देश सोडावा असा वाटतो हाच एकमेव पर्याय आहे, हे देखील विधान तेवढंच वादग्रस्त आहे, काय सांगाल आपण? तेवढा एकच पर्याय उरलाय? असं आहे की देश सोडून जावा असं बोलणं योग्य नाही, आणि देश सोडण्याचे विचार ज्यांच्या मनात येत आहे हे मोजके लोक आहे, कारण इतर देशामध्ये नागरिकता मिळवणे इतकं सोपं नाही. ज्यांच्याकडे पैसे आहे त्याच्या पैशाच्या जोरावर मोजके लोक जाऊन कुठेही राहू शकतात, पण या देशातले गरीब असतील त्या लोकांना कुठल्या देशाची नागरिकता मिळणार आहे हे एक मोठा प्रश्न आहे. या प्रकारे बोलणं किंवा जाणण्याचे विचार आणणं हे कुठलंही योग्य नाही असं माझं मत आहे. पण आपल्याला या देशामध्ये ज्या प्रकारे या विषयावर वारंवार चर्चा होते की बाबा देश सोडून जा, कोणी बोलतो मी देश सोडून जाईल, यापेक्षा या देशाची एक आपली संस्कृती आहे. शेकडो वर्षापासून या देशामध्ये लोक एक संघ राहत आहे, या देशातले बहुसंख्यक लोक हिंदू असतील मुस्लिम असतील एक संघ राहण्याची त्यांची मानसिकता आहे, पण राजकीय लोकांना कुठेतरी पोलरायझेशन करण्यासाठी वेगळी वेगळी विधानं करून. अगदी बरोबर आहे नवाब मलिक, कुठेतरी नवाब मलिक एक छोटासा प्रश्न असा आहे, नवाब मलिक परिस्थिती निर्माण होते, एक छोटासा प्रश्न असा आहे, जगात जे मुस्लिम आहे त्यापेक्षा या भारतात मुस्लिम चांगल्या पद्धतीने राहत आहे. पॉइंट वेट आहे, मुद्दा असा आहे, मुस्लिम मुद्दा तोच आहे, या देशामध्ये या आधी देखील नवाब मलिक या देशामध्ये सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या अनेक घटना यापूर्वी घडल्या, तेव्हा कधी आमिर खानना हा देश सोडून जावासा वाटला नाही,
आणि आत्ता मात्र त्यांना असं वाटायला लागलं, हे आत्ता वाटण्यामागचं कारण नेमकं काय आहे? आमिर खान यांचा बायोडाटा अत्यंत इम्प्रेसिव्ह आहे. 2011 युनिसेफचे ब्रँड अँबॅसेडर, 2003 पद्मश्री आणि 2010 पद्मभूषण. इतकंच काय तर जवळपास सर्वच चित्रपट 100-150-200 कोटीच्या वर गेलेले. असं असताना अगदी ऑगस्ट आत्ताच्या परवाच्या दोन ऑक्टोबर 2014 याच मोदी सरकारांनी स्वच्छ भारताचा दूत किंवा अभियानामध्ये त्यांना विशेष निमंत्रित केलं होतं. असं सगळं असताना या 8 महिन्यात असं काय झालं असावं की याच्या आधी कधी न रिॲक्ट करणारे आमिर खान आत्ताच रिॲक्ट व्हायला लागलेले आहेत आणि देश सोडून जायची गोष्ट करायला लागलेत. नवाब मलिक, असं या देशातले जे 17 कोटी मुस्लिम आहे त्यांची व्यथा वेगळी आहे. आमिर खान हे क्रीमी लेअर जे आहे वरचा त्याचाच तो वर्ग आहे. वेगळ्या पद्धतीने जीवन जगत आहे, वेगळ्या पद्धतीने त्यांचं सगळं कामकाज आहे. या देशातले सर्वसामान्य मुस्लिम लोकांची भावना त्यांची भावना असं होऊ शकत नाही. मला वाटते की जेव्हा या रामनाथ गोयंका या पुरस्कारामध्ये चर्चा सत्र होतं त्याच्यात चर्चा कशी सुरू झाली ते मला माहीत नाही, पण या देशामध्ये असहनशीलतेबाबत चर्चा सुरू आहे. त्या चर्चेमध्ये त्यांनी त्याचं मत मांडलं असेल अशी परिस्थिती होऊ शकते, पण एकंदरीत एक असंच आला आणि त्यांनी विधानं केलं असं नाही. एक चर्चा होती, चर्चेतून त्यांनी हे मत मांडलेलं आहे. आणि पॉइंट बाय टेकन म्हणजे आपण याच्याशी सहमत नाही. आपण सुचवू वारिस पठाण, एक वारिस पठाण. मला खान कॅम्पची मानसिकता जरा समजून घ्यायची आहे. म्हणजे एकीकडे या देशामधले चित्रपट पॉप्युलर करण्याकरता मग नर्मदा आंदोलनामध्ये जावं असं वाटतं, त्याच्यानंतर अनेक सामाजिक गोष्टींमध्ये उपदेश सत्यमेव जयतेमधून आम्हाला डोस द्यावेसे वाटतात. सलमान खानचं मला खरोखरच समजून घ्यायचं आहे अँड प्लीज हेल्प मी आणि आमच्या प्रेक्षकांना जरा समजावून सांगा ही मानसिकता. म्हणजे रात्री 12:30 नंतर याकूब मेमनवर किंवा त्याच्या फाशीच्या समर्थनार्थ त्याच्या फाशी दिलेली आहे त्याच्या विरोधात ट्विट करायचे आणि दुसऱ्याशी सकाळी बजरंगी भाईजानचं शूटिंग करायचं. जरा आम्हाला समजावून सांगा या स्टारडम या खान लोकांची मानसिकता तरी काय आहे की यांना लगेच हा देश सोडावा असा वाटतो, याकूब मननबद्दल पुळका येतो आणि दुसऱ्याशी सकाळी बजरंगी भाईजानही करावा असा वाटतो आणि त्यानंतर त्यांना पीकेही करायचा असतो आणि दंगल इथेच घडवायची असते. बोला. हे बघा, हे सगळे जे स्टार्स लोक आहे, खान असू देवा किंवा कुमार असू देवा किंवा कपूर, यांची जे स्टाईल ऑफ लिव्हिंग आहे हे सगळ्यांनी वेगळं सगळ्यांना माहीत आहे. कसा लोक तो जितात, ते लोक रात्रभर शूटिंग करतात, दिवसभर ते लोक उमटतात, काय तरी ते करतात. पण असा तुम्ही जर मला प्रश्न विचारला की ऐसा होणे पर क्या देश छोडना चाहिए, तर माझा असा विचार आहे की देश सोडायची कोणालाही गरज नाही आहे. या देशची पॉलिटिकलमध्ये तुम्ही हिस्सा घ्या, पॉलिटिकल पार्टीमध्ये तुम्ही हिस्सा घेऊन पॉलिटिकली तुम्ही मजबूत व्हा आणि या देशाच्या डेव्हलपमेंट आणि विकासमध्ये तुम्ही भाग घ्या आणि तुम्ही आगे यावा. ही माझी पद्धती आहे. देश सोडून जायची तुम्ही काय गरज नाही आहे. हे देश आपला आहे, खान असो किंवा कपूर असो, देश सगळ्यांच्या आहे. आणि जे लोक त्याचे मूवी बघतात हे काय फक्त मुसलमान नाही आहे, हिंदूही बघतात, मुसलमानही बघतात, सिखही बघतात, ख्रिश्चनही बघतात. ते सगळ्यांनी मिळून त्याला स्टार बनवलेला आहे. कोणी काय मुसलमानांनी त्याला स्टार नाही बनवलेला आहे. आणि देशची आर्थिक स्थिती जे आहे आज, हे सगळं काय झालं आहे, तुम्ही रूट कॉजला काय नाही जाय डॉक्टर साहेब. रूट कॉज ऑफ इनटॉलरन्स काय आहे ते तुम्ही विचारा. रूट कॉज ही आहे की ज्या ये सरकारची फेल्युअर आहे, जे मुद्दे आहे सरकारच्याकडे, ज्या सरकार पुरे करत नाही, ज्या त्यांनी वचन दिलं होतं, प्रॉमिसेस केले होते, ते सगळं प्रॉमिसमध्ये सरकार फेल झाली आहे, ते रूट कॉज आहे. लोकांचे अँगर येतो, कधी लोक पत्रकार असो दिवा, स्क्रिप्ट रायटर्स, पोएट, सगळ्यांनी परत केला त्यांच्या अवॉर्ड. कशाला केला अवॉर्ड? कारण की त्याच्यामध्ये एक राग आहे या सरकारची, याच्या पूर्वीची सरकारची, सगळ्यावर त्याचा राग आहे. हे लोक एक राग जे आहे ते आपले राग व्यक्त होतोय. पॉइंट वेट आहे. आपण मधु चव्हाण यांना मत विचारूया. मधु चव्हाण, एक प्रकारे अशा प्रकारची विधानं ही म्हणजे तुमच्यासाठी पर्वणी असल्यासारखंच दिसतं. याचं कारण अशी विधानं जेव्हा होतात तेव्हा देशाचं ध्रुवीकरण करायची एक अफलातून संधी तुम्हाला मिळत असते. मला असं वाटतं की अशा तऱ्हेने मी पुन्हा पुनरावृत्ती करतो की सहिष्णुता वगैरे, आता मला अतिशय आनंद आहे की वारिस पठाण आणि नवाब मलिक तर अतिशय अविचारी कधी बोलत नाही. दोघांनी असं सांगितलं की देश सोडण्याची काही गरज नाही. नवाब मलिकांचं एक वाक्य तर अतिशय महत्त्वाचं आहे की जगात कुठेही नव्हते तिकडे 17 कोटी मुस्लिम या देशामध्ये अतिशय सुरक्षित आहेत. मी त्यांचं अभिनंदन करतो.
मला असं वाटतं की मी पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतो की देश सोडून जाण्याची भाषा कोण करतो. मातृभूमी मानणारा माणूस या देशाला माधरे वतन तो कधीच सोडून जाण्याचं म्हणत नाही. माझं स्पष्ट मत आहे ज्याला देश सोडून जावं असं वाटतो तो या देशाला आपली मातृभूमी मानत नाही. किरण राव यांना घेऊन आमिर खाननी जावं निघून इथून. आता या सत्यमेवच्या येते आणखीन अतिथी देवो भव या दोन इतके चांगले कार्यक्रम करणारा माणूस अशा तऱ्हेचं जर बोलत असेल तर ही 2G काँग्रेसचं असंच मला वाटतंय. मला तुम्ही मगाशी म्हणालात, मला अतिशय योग्य प्रश्न आपण विचारलात, काय 2-4 लोकांनी चुका केल्यात परंतु त्यांच्या वक्तव्यामुळे या देशामध्ये दंगली भडकलेत असं काही झालं नाहीये. मधु चव्हाण तोच तर मुद्दा आहे. कुमार शास्त्री 2-4 लोकांची वक्तव्य हा एवढा सवाल नाहीये तर 2-4 लोकांच्या अत्यंत आक्षेपार्हाशा विधानांवर कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया, कुठल्याही प्रकारचा त्याला प्रतिरोध बंधन आम्हाला सरकारकडनं येताना दिसत नाही, नरेंद्र मोदींकडनं येताना दिसत नाही. मन की बात त्याच्यावर होत नाही, तिथं मौन पाळलं जातं. हे या सगळ्याचं मूळ आहे. जर आधीच या गोष्टीला पायबंद घातला असता तर अशा गोष्टी झाल्याच नसत्या आणि क्रियेला प्रतिक्रिया द्यायची वेळही आली नसती. कुमार शास्त्री, मला असं वाट बोला मला असं वाटतं बोला बोला ऐकू येत आहे? हो येत आहे. हॅलो बोला. मला असं वाटतंय की हा या सगळ्या या आपण जो प्रश्न उपस्थित केला तो प्रश्न लोकशाही व्यवस्थेमध्ये लोकशाही पद्धतीने संपूर्णपणे त्याचं उत्तर द्यायला पाहिजे. अपराध होतो, त्या अपराधाला शिक्षा असते, त्याचा न्याय पद्धती, त्याचे निरनिराळे मार्ग आहेत, संसद आहे, संसद भवन आहे, या सगळ्या वेगवेगळ्या वाटांनी त्या प्रश्नावरती उत्तर मिळू शकतं. परंतु केवळ एक विशिष्ट पद्धतीने हा जो एकदम असहिष्णुता, हा जो असुरक्षितता, ही एकदम अशी कशी का अचानक वाटायला लागते? म्हणजे पुष्कळदा असं वाटतं की ज्या आमिर खानच्या संदर्भात आपण चर्चा करतो आहे त्यांचे जे आजोबा ज्यांचं नाव आपण घेतो राष्ट्रवादी काँग्रेसचे खरे ते भक्त म्हणजे खरे राष्ट्रवादी होते मौलाना अब्दुल कलाम आझाद, तर ते गांधी घराण्याचे अत्यंत जवळचे. आणि आता गांधी घराण्यामधले सध्या असुरक्षा आणि भयाचं वातावरण इतकं झालं आहे कारण नेताजींची फाईल उघडल्या गेली आहे. नेताजींची फाईल उघडल्या गेल्यानंतर दुसरं वाड्रा प्रकरण चालू आहे. सुब्रमण्यम स्वामींनी परवाच एका गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडतात आहे त्या काँग्रेसच्या एका विशिष्ट घराण्याला घाबरवणाऱ्या, भय निर्माण करणाऱ्या आहे. आणि म्हणून एक पद्धतशीरपणे या देशामध्ये एक वाद निर्माण केला जातो आहे, असहिष्णुता असहिष्णुता. मला सांगा, असहिष्णुता या देशात असती तर हे तीनही खान यांना लोकांनी डोक्यावरती घेतलं असतं का? हे केवढं सहिष्णुतेचं प्रतीक आहे. आजच तस्लिमांनी म्हटलेलं आहे की जगात इतरत्र कुठेही जेवढी सुरक्षा नाही तेवढी भारतामध्ये सुरक्षा आहे. पण याकडे आम्ही लक्ष देणार आहोत की नाही? कुमार शास्त्री, या नवाब मलिक यांच्याकडे जाण्याअगोदर कुमार सप्तर्षी, या देशातल्या 17 कोटी मुसलमानांना या देशात सुरक्षित वाटतं यात आश्चर्य काय? या देशातल्या नागरिकांना सुरक्षित वाटावं अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करणं सरकार म्हणून आपलं कर्तव्यच आहे. आपण जे कर्तव्य पार पाडत आहात यात कोणावर उपकार करत नाही. यात मुसलमानांना आम्ही इथे सुरक्षित वाटू देतो हे तुम्ही उपकार नाही करत आहात कुमार शास्त्री. नाही, उपकाराचे प्रश्नच नाही. विषय कुठून निघालेला आहे की देश सोडून जाण्याच्या ज्या वेळेला गोष्टी केल्या जातात त्यावेळेला तुम्ही देशाची बदनामी करत आहात, तुम्ही देशाची प्रतिमा मलिन करत आहात, हे लक्षात घ्या. तुम्ही देशाशी कृतज्ञपणा करत आहात आणि ते देखील आमिर खान सांगण्याकडनं ही अपेक्षित नाही आहे. नवाब मलिक, तुम्ही त्यांचा जो एकंदर सन्मान, नवाब मलिक राष्ट्रीय पातळीवरचा, त्या व्यक्तीने नवाब मलिक पद्मश्री, पद्मभूषण, युनिसेफचा ब्रँड अँबॅसेडर, अनेक सन्मानांनी विभूषित केलेल्या व्यक्तीनं असं विधान करणं आणि त्याला आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळणं एक प्रकारे या देशाची बदनामी असं वाटतं आपल्याला नवाब मलिक? नाही, असं आहे जे आता संघ समर्थकांनी सांगितलं की ते मौलाना आझादचे नातू आहे, मला वाटतं कुठेतरी चुकीचा संदेश देशाला ते देत आहे.
पुन्हा त्यांनी जोडलं की ते काँग्रेसचे लोक आहे त्यामुळे ते त्या षडयंत्रा आम्ही माहिती देत आहे, हे चुकीचं आहे. मौलाना आझाद आणि आमिर खानचं कुठलंही हे त्यांच्या नातू नाही, लोकांना आपण चुकी सगळे संदर्भ आहे या संदर्भाशी. नाही नाही असं नका, असं 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 नका करा, असं नका करा. असं आहे की आमिर खानचं काय बॅकग्राऊंड आहे, त्यांचे ते जे वडील होते ते ताहिर हुसेन, नासिर हुसेन, ते सर्व फिल्म निर्माण करणारे लोक होते, नीट माहिती घ्या. असा विषय आहे की याच्यामुळे देशाची बदनामी होते. निश्चित रूपाने एखादा मोठा व्यक्ती जेव्हा या प्रकारे बोलतो की या देशामध्ये असहनशीलता आहे, देश सोडून जावा असं वाटतं, याच्यातून देशाची बदनामी निश्चित होते. देशाची बदनामी निश्चित होते. माझं एकच म्हणणं आहे की हा वाद जे गेली 4-5 महिने या देशामध्ये सुरू आहे, देशातले पंतप्रधानांनी जर सर्वपक्षीय बैठक बोलवली, एक जॉईंट स्टेटमेंट काढला, तर हा विषय संपून जाते ना. जेव्हा एखादा वातावरण निर्मिती होते त्याच्यावर. नवाब मलिकजी, मधु चव्हाण यांना तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. नवाब मलिकजी, मधु चव्हाण, नवाब मलिकजी, नवाब मलिकजी, तुम्ही मगातपासून मला तुमच्याबद्दल खरंच आदर आहे, व्यक्तिगत मित्र म्हणून आणि एक विचाराने बोलणारा म्हणून. पण आता तुम्ही किती चुकीचं बोलताय, तुमच्याबद्दल पूर्ण आदर ठेवून सांगतो. सर्वपक्षीय बैठक कधी बोलावली जाते? देशामध्ये एक असाधारण वातावरण निर्माण होतं, देशावर संकट निर्माण होतं, आर्थिक असेल किंवा अशा तऱ्हेची असाधारण परिस्थिती निर्माण झाली. सर्वपक्ष काय निर्माण झालंय? कृत्रिमता निर्माण केली गेलेली आहे मोदींना छळण्यासाठी. भारतीय जनता पक्षाला सत्तेवर राहू द्यायचं नाही. बिहारची निवडणूक झाल्यानंतर एकाही तथाकथित साहित्यिकाने का राजीनामा दिला नाही, व का पक्ष तर दिले नाहीत? या देशात कधी काय वाईट गोष्टी घडल्या नाहीत? त्यावेळेला यांची असहिष्णुता कुठे गेली होती? मुंबईमध्ये मुर्दे पडत होते, गोद्रामध्ये त्या ठिकाणी हत्याकांड झालं, बाबरी त्या ठिकाणी, शाहबानो खटल्यामध्ये 14व्या शतकामध्ये नेणारा निर्णय द्यायला मजबूर केलं काही तथाकथित लोकांनी, स्वर्गीय राजीव गांधींना, तेव्हा यांच्या सहिष्णुता कुठे गेल्या होत्या? कधी बोलावतील पंतप्रधान? आणि पंतप्रधानांनी प्रत्येक गोष्टीचा निषेध केलेला आहे. मी आपल्या या मताची सहमत आहे की राज्यकर्त्यांनी नीट बोललं पाहिजे. एक मिनिट, नवाब मलिक, नवाब मलिक, असं आहे, तुम्ही एखादी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तेव्हाच पंतप्रधान ऍक्टिव्ह झाले पाहिजे असं नाही. देशामध्ये प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये त्यांना विश्वास संपादन करून द्यायची जबाबदारी पंतप्रधानांची आहे, राज्यकर्त्याची आहे. जर तुम्हाला वाटत असेल की याच्या राजकारण होते, सर्व पक्षीय बैठक बोलून जर एक स्टेटमेंट सर्वांनी एक संघ काढला, देश हिताचा असेल की देश विरोधाचा असेल, अगदी अगदी मला वाटतं अगदी बरोबर आहे. मधु चव्हाणजी, या विषयावरची मतमतांतर आहे. शेवटचा मुद्दा घेऊन प्रकाश जोशी यांच्याकडे जाण्या अगोदर, आज अजमेरच्या मोहिनुद्दीन चिश्ती दर्ग्याच्या प्रमुखांशी, मौलवींशी आम्ही बोललो, त्यांनी आमिर खान यांच्या या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया दिली बघा. हुजूर सरकार गरीब नवाज की बारगाह से हर मजहब व मिल्लत का इंसान बिला किसी तफरीक के ख्वाजा साहब के दरबार में हाजिर होते हैं और भाईचारगी का पैगाम हुजूर गरीब नवाज की बारगाह से जाते हैं मिलता है सबको. अगर कोई भी इस तरह के बयान देते हैं तो इन बयान की कोई अहमियत नहीं है. वो तो फिर उन लोगों को सपोर्ट होता है जो कि बड़े ही मुख्तसर लोग होते हैं जो मुल्क को तोड़ने की बात करते हैं. जयवंत घोरपड़े, आज हा सगळा वाद आपण बघताय, आपल्या घरात आजही दुःखाचं वातावरण आहे. मला तुम्ही सांगा, आपल्या पुतण्यांनी किंवा आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींनी या देशासाठी आणखीन काही करावं, या देशातलं वातावरण सुधारावं याच्याकरता सैन्यात जाणं हा जसा मार्ग तुम्ही स्वीकारताय, तसंच ही कुठेतरी कटुता कमी व्हावी अशा स्वरूपाचा देखील मार्ग अवलंबला गेला पाहिजे असं नाही वाटत आपल्याला, जयवंत घोरपडे? हो, नक्कीच. कारण या चुकीच्या विचारांना साथ देऊन हे करण्यापेक्षा, वेळ घालवण्यापेक्षा, आपण सर्व समाज एकत्र राहील या पद्धतीनं चांगले कामे करूया आणि सर्वांचा आदर ठेवून. आत्ता आमचे बंधू कुपवाडमध्ये जे काम करत होते समाजकार्य, की तेथील लोकांना विश्वासात घेऊन नवीन पिढी जी तयार होते त्या शाळेतील मुलांना ते चांगल्या पद्धतीनं, मतलब देशाविषयी प्रेम वाटावं ह्या पद्धतीचं ते कार्य करत होते. आणि तेथील काही लोकांना ते गोष्टी थोड्या चुकीच्या वाटत होत्या, की त्यांना ते वातावरण नको होतं. परंतु संतोष यांना
ते वातावरण छोट्या छोट्या मुलांमधूनच तयार करायचं होतं की पुढे भविष्यात ही मुलं देशाविषयी चांगले विचार करतील आणि चुकीच्या मार्गाला जाणार नाहीत. या पद्धतीचं संतोष तिथं कार्य चालू होतं हे मी खूप वाढला त्याच्या तिथे गेल्यानंतर बघितलं डोळ्यांनी. आम्हाला स्वतः त्यानं तेथील सरेंडर अतिरेकी होते त्यांच्या घरी पाठवून की तुम्ही त्या लोकांशी मनमिळ मोकळेपणाने वागा, राहा, त्यांना दोन पैसे द्या, तुम्ही इकडे तिकडे पैसे देता, लोकांनी सगळ्यांनी विश्वासात घ्या आणि आपला देश शांतीपूर्ण राहील या दृष्टीनं त्यांचे प्रयत्न चालू होते. आणि ते तिथं गेल्यानंतर मला समजलं की हे त्याचं समाजकार्य चालू आहे. तेथील काहीतील चांगले शिक्षक घेऊन तो तिथे गेला होता की त्या तेथील शिक्षकांना ट्रेनिंग देण्यासाठी की जे नवीन पिढी तयार होते त्यांना समाजात चांगल्या पद्धतीचं शिक्षण देऊन सगळ्यांचा उदरनिर्वाह व्यवस्थित होईल, चुकीच्या मार्गाला नवीन मुलं जाणार नाहीत या पद्धतीचं त्याचं समाजकार्य चालू होतं. आणि त्यामुळे देशाला संतोषसारख्या जवानाची गरज होती आणि तो कधीही अधिकारी आहे असं कधी वागला नाही. तिथे सर्वांना समान न्याय, जवान असो किंवा अधिकारी असो, त्यानं तिथं स्टेटमेंट लिहिलं होतं. आम्ही जेव्हा कुपवाडला गेलो तेव्हा गेटवर वरती लिहिलं होतं की एव्हरी सोल्जर इज लीडर अँड एव्हरी सोल्जर इज ऑफिसर अँड एव्हरी ऑफिसर इज सोल्जर. मतलब सगळ्यांनी एक साथ राहूया आणि चांगल्या विचारानं आपला देश घडवूया आणि सर्वांनी एकमेकाला ताकद देऊया हा त्याचा विचार होता. जयवंत घोरपडे, अतिशय त्यामुळे या आर्मी या सगळ्या पार्श्वभूमीवर तुमचे जे विचार आहेत किंवा तुमच्या बंधूंनी जे मांडलेले विचार होते ते अत्यंत पथदर्शी असे होते. या कार्यक्रमाचा शेवट करताना जातोय प्रकाश जोशी यांच्याकडे. प्रकाश जोशी, आमिर खान इज नॉट अ स्मॉल मॅन. आमिर खाननी पूर्ण विचार करूनच अशा प्रकारचं वक्तव्य केलं असेल, परंतु या वक्तव्य करण्यामागे त्याचं टायमिंग, त्याचा हेतू आणि त्याचे परिणाम आंतरराष्ट्रीय आणि या देशामधल्या ध्रुवीकरणाची जी प्रक्रिया, इथलं असहिष्णुतेचं वातावरण आणि याच्यावर शेवटची प्रतिक्रिया तुमच्याकडून. आमिर खान यांची जी प्रतिमा आहे म्हणजे आपण जसं सुरुवातीपासून सांगितलं तर त्याने एक प्रकारचं देशप्रेम, देशासाठी त्याने अँबॅसेडर म्हणून काम केलेलं आहे, युनायटेड नेशन्समध्ये सुद्धा ते अँबॅसेडर होते आणि एक विचार करणारा विचारवंत फिल्म मेकर अशी त्यांची इमेज आहे. असं असताना त्यांनी म्हणजे असहिष्णुता आहे की नाही याविषयी त्यांनी मत व्यक्त केलं तर ते काही फारसं वागवणार नाही, तो त्यांचं मत असू शकेल. परंतु देशातलं जे काही वातावरण आहे ते वातावरण अशा प्रकारे त्यांनी जे वक्तव्य केलं, विशेषतः जी काही परिस्थिती असेल ती परिस्थिती देश सोडून जाणं हा काही उपाय नाही. देशात राहून तुमचं त्याविषयी तुमची मतं मांडणं आणि ती परिस्थिती म्हणजे त्यांच्यासारख्या व्यक्तीने तर फार गंभीरपणे आणि अतिशय विचारपूर्वकच वक्तव्य करायला पाहिजे. आणि शेवटी आपण जर बघितलं तर त्यांनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेस असेल, भाजप असेल, प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या चष्म्यातून त्याच्याकडे बघतो आणि त्याचं राजकीय भांडवल करतो. परंतु शेवटी देशातली व्यवस्था टिकवणं, देशातलं सामाजिक आणि राजकीय वातावरण टिकवणं याची सगळ्यात जास्त जबाबदारी ही सत्ताधारी पक्षावर असते. त्यामुळे असं वाटतं की सत्ताधारी पक्षाने किंवा त्यांच्या आजूबाजूच्या मित्रमंडळींसुद्धा एक प्रकारचं गांभीर्य आणि विचारपूर्वकच निदानं केली पाहिजेत. म्हणजे अशा होणाऱ्या प्रकारे जे ज्या प्रकारच्या कॉन्ट्रोवर्सीज आहेत आणि वातावरण दूषित करण्याचे जे प्रकार अशा वक्तव्यातून होतात ते संध्याच कोणाला मिळणार नाही. हां, ते टाळता येतील, टाळता येतील. प्रेक्षक सरफरोशीची केवळ डायलॉगबाजी करणारा आमिर खान म्हणजे सिनेमाच्या रीळचा हिरो, तर सरफरोशीची तमन्ना घेऊन देशासाठी शहीद झालेला कर्नल संतोष महाडिक म्हणजे रिअल लाईफ हिरो. आम्ही आता तुम्हाला दोन स्टेटमेंट दाखवतोय, बघा. किरण आणि मी आयुष्यभर भारतात राहतो, पण पहिल्यांदाच किरणने विचारलं आपण भारत सोडून परदेशी जायचं का. माझ्यासाठी तिचं हे वक्तव्य फारच धक्कादायक होतं. तिला आपल्या मुलांसाठी भीती वाटते, आपल्या अवतीभवती जे वातावरण आहे त्याची भीती वाटते. ती रोजचं वर्तमानपत्र उघडायलाही घाबरते. माझी मुलगी आता सांगली आहे, ती स्वतः म्हणते की तिला डॉक्टर व्हायचंय, सर्जन व्हायचंय, आर्मी मध्ये व्हायचंय, बाबाचा युनिफॉर्म बघून. आणि मुलगा पण असं वाटत की तो पण जर त्याची इच्छा असेल तो गेला तरी माझी आय विल बी प्राऊड. लेट मी अपियर फॉर SSP. आय वॉन्ट टू बी
an army officer like him. स्वतःचा पती गेल्यानंतर काही तासात त्याची वीरपत्नी म्हणते मलाही त्याच्यासारखंच ऑफिसर व्हायचं. आता प्रेक्षक तुम्हीच काय ते ठरवा. ज्या देशानं एखाद्याला सुपरस्टार केलं तो या देशाबद्दल काय बोलतोय आणि ज्या देशासाठी एक वीरपत्नीनं आपला पती गमावला ती काय म्हणते. आमिर खान या देशाचाच त्याग करायची भाषा करतोय तर दुसरीकडे ही वीरमाता आणखीन त्याग करायला आपलं सर्वस्व अर्पण करायला तयार आहे. हाच खरा भारताचा इनक्रेडिबल चेहरा आहे. हाच खरा अतुल्य भारत आहे. प्रेक्षको तुमचा खरा हिरो कोण हे तुम्ही ओळखा. यातला खरा अतुल्य भारत कोण कोणता हे देखील ओळखा. आणि कुणावर कोणत्या गोष्टीसाठी आपण किती फना व्हायचं हे सुद्धा आता सुजाण प्रेक्षकांनीच ठरवा. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे.